सुस्वागतम लग्नाची बीडी मालिकेच्या आजच्या भागामध्ये आपण पाहणार आहोत की आता सिंधू ही काकूला बोलते की मी जरी गप्प बसले तरी आपल्या शेजारचे लोक काही गप्प बसणार आहे का, का। आणि त्या जोशी काकूला जर कळाले तर त्या कशा आहेत तुम्हाला माहीत आहे का जोशी काकू घरी आली तर रेश्मा आपल्या घरात आहे की घराबाहेर तुम्ही तिला काढलं हे लगेच जोशी काकूंना कळेल आणि मग ती सगळीकडे याची बातमी पसरवेल अशी भीती आता सिंधू काकूला घालते आणि मग जर क्लबमध्ये रुक्मिणी यांनी त्यांच्या सुनेला जर बाहेर काढलं हे नाव आलं तर तुमची किती इज्जत जाईल असे आता सिंधू काकूला बोलते सिंधू म्हणते की म्हणून माझं एवढंच म्हणणं आहे की काकू तुम्ही जे काही करताल ना ते विचार करून करा बरं का तेव्हा ऋतुराज ऋतुजा आणि राजेश्री काकूला सांगते की आवो रेश्मा आल्लड आहे तिला एक वेळेस माफ करा तर आता रेश्मासुद्धा काकूची सॉरी मागते तेव्हा रागाने काकू म्हणते की माझं मन सांगते रेश्मा आत्ताच्या आत्ता तू घराबाहेर निघायचंस काकू म्हणते की काय करणार मी कुटुंब प्रमुख आहे ना त्यामुळे आमच्या घराची बदनामी होऊ नये म्हणून मनुन, फक्त म्हणूनच मी तुला या घरात ठेवते असे आता काकू रेश्माला बोलते तेवढ्यात सिंधू म्हणते की काकू रेश्मा जे करत होती आणि जे बोलत होती ते अत्यंत चुकीचं होतं पण त्यामुळे तुम्ही तिच्यावर हात उगारायला नको होता असे सिंधू आता काकूला बोलते आणि म्हणून काकू तुम्ही सुद्धा एकदा रेश्माची माफी मागावी असे सिंधू काकूला बोलते तर काकू हळूच रेश्माला स्वारी म्हणते तेव्हा सिंधू म्हणते काय म्हणालात काकू तुम्ही काकू म्हणते की कुणावरही हात उगारायचं हे चुकीचं असतं आणि हे माझे संस्कार नाहीत म्हणून मी कुणावरही हात उगारणार नाही असे आता काकू सर्वांसमोर बोलते त्यामुळे आता काकूचे बोलणे ऐकून सर्वजण खुश झालेले असतात तर आता दुसऱ्या दिवशी नाटकाची तयारी करून घेण्यासाठी टी स्कूलमधून टीचर रत्नबारक्यांच्या घरी आलेले असतात तेव्हा प्रत्येकाचा जो रोल असतो त्याला कागद देऊन त्या स्कूलमधील टीचर आता तयारी करायला सांगतात तर आता रिषभ डायलॉगबाजी करत असतो रिषभ म्हणतो की या आश्रमात वहिनी राहतात आपण तिकडे जायला हवं का ऋतुराज म्हणतो की अरे रिषभ मी सुद्धा रिहर्सलची तयारी करतोय जरा हळू वाचना तर इकडं शिवधनुष्य कसा धरायचा आणि कसा चालवायचा हे सिंधू आता विनु आणि सावीला शिकवत असते आणि स्कूल मधील टीचर आता नाटकाची सर्वांकडून तयारी करून घेत असतात राघव सुद्धा नाटकाची सर्व तयारी करून प्रॅक्टिस करत असतो आता मधू ऋतूजा सर्वजण तयारी करत असताना ऋतूजा लगेच सावीकडे बघत म्हणते की वहिनी हे सर्व ठीक आहे पण ही छोटीशी लवंगी मिरची इथे काय करते तेव्हा काकू सावी सिंधूकडे बघते आणि म्हणते की आता स्कूलमधील टीचर इथे आल्यात सगळ्या तयारी करून घेतात मग ह्या दोघी तरी काय करणार नाही का ऋतुजा म्हणते की ही खूप चुरू बोलते म्हणून हिला मी लवंगी मिरची म्हणाली पण आपण नाटकात रत्न रत्नपारखेंच्या घरातीलच सर्वजण आहोत राघव म्हणतो की काकू मी सगळ्यांना सांगू सांगू थकलो ती अजून लहान आहे तिच्या बरोबर असं काही करत जाऊ नका राघव म्हणतो की आपल्या घरामध्ये एकाच छतामध्ये दोन लहान मुले आहेत तेव्हा त्यांच्यामध्ये भेदभाव करणं खरंच खूप चुकीचं आहे तेव्हा सावी खूप खुश होत आय लव्ह यू पोलीस काका असे म्हणते तर राघव म्हणतो इट्स ओके सावी सावी म्हणते की आज जर माझे बाबा असते ना ते सुद्धा तुमच्यासारखीच माझी साईट घेऊन सगळ्यांसोबत सा भांडले असते तेव्हा ते ऐकून काकू ऋतुजा सर्वजण आवाक झालेले असतात तेवढ्याच सिंधू सावीला बोलावते आणि म्हणते की सावी आपलं काय ठरलंय तेव्हा सावी म्हणते की एका कानाने ऐकायचं आणि दुसऱ्या कानाने सोडून द्यायचं ऋतुजा पुन्हा सावीला बोलते तर सावी कानाला हात लावत हसत सिंधूकडे बघते आणि म्हणते की एका कानाने ऐकायचं आणि दुसऱ्या कानाने सोडून द्यायचं ते ऐकून आता ऋतुजाचा मोठा इन्सल्ट झालेला असतो तर आता इकडे राजेश्री सर्वांना चहा आणते तेव्हा रेश्मा हळूच राणीला म्हणते की बघितलं का हे सर्व नाटकं चालू आहेत आणि म राणीवैनी तुम्हाला खरंच असं वाटतं का सिंधू फक्त वेणूसाठी इथे आली आहे ऋतुजा म्हणते की अगं वेडी राणीबाई आपला राघव आहे ना तुझा नवरा तो आता सावीकडे आणि सिंधूकडे ओढला जातोय ऋतुजा म्हणते की राणी तू प्लीज आताच काहीतरी कर नाही तर तुझ्या हातातून सर्व काही निष्ठून जाईल तर आता इकडे सिंधू वेनूला शिवधनुष्य शिकवत असते तेव्हा त्यांच्याकडे बघत आता राणी सुद्धा तिला वाईट वाटू लागते आणि राणीला राग येऊन राणी म्हणते की वेणू चल आपल्याला होमवर्क करायचं आहे विनू म्हणतो की थांब ना आई मला अजून प्रॅक्टिस करू दे ना तर रागाने मधु म्हणते की उद्या टीचर ओरडतील चल होमवर्क करायला रागाने मधु आता वेनू जाऊ लागते आता शेजारच्या पाण्याच्या तांब्याला मधूचा धक्का लागून तो खाली पडून त्यातील पाणी खाली सांडते आणि त्यावरून जात असताना मधूचा पाय हा जागी सटकतो आणि मधु ही खाली पडते तेव्हा सर्वांना मोठा धक्का बसून सर्वजण आता मधूकडे धाव घेतात तर आता मधूच्या पायाला खूप लागलेले असते तर आता सिंधू ही मधूला बेडरूम मध्ये आणून सिंधू ही मधूचा पाय हा चेक करू लागते सिंधू ही मधूच्या पायाला मलम लावून त्या पायाला चोळते तेव्हा मधूला थोडा आराम मिळतो राजश्री म्हणते काय झालं राणीचा पाय फॅ फ्रॅक्चर वगैरे तर ना। लगे, ही नाही ना सिंधू म्हणते की तसं काही लगेच सांगता येणार नाही तेव्हा काकू ही राघवला राणीला घेऊन जाऊन एक्सरे काढून आणायला सांगते राघव म्हणतो मधूला खाली पाय सुद्धा टेकवता येत नाही तेव्हा आता कसं जाणार तू सांग बरं काकू काकू राघव म्हणतो की मी मधूला पेन किलर दिली आणि तसं काही जर सिरियस असलं ना तर यांनी मला सांगितलं असतं तेव्हा मी थोडंसं मधूला आराम मिळाला की नंतर तिला घेऊन जाईल एक्स रे काढायला तेवढ्यात विचार करत काकू म्हणते की पण मला काय वाटतं की तो पाण्याचा ग्लास तिथे कसा आला आणि कुणी ठेवला असेल तेव्हा रत्नाकर म्हणतो की वहिनी आत्ताच हा विषय नको सिंधू म्हणते की तो पाण्याचा ग्लास मी तिथे ठेवला नव्हता काकू म्हणते की डॉक्टर तुमचं बरोबरच आहे ना या दोघांनी राम आणि सीतेची भूमिका करू नये असेच तुम्हाला वाटलं असणार तेव्हा सिंधू म्हणते की काकू प्लीज तुम्ही लिमिट्स क्रॉस करताय काकू म्हणते हे घर माझं आहे तेव्हा या घरात मी लिमिट क्रॉस करते नाही मला सांगायचं नाही म्हणते की मी स्पष्टच बोलते तुझीच राणीला दृष्ट लागली ऋतुजा म्हणते अगदी बरोबर आणि सिंधू तुझी जागा ना राणीने घेतली हे तुला अजिबात बघवत नसणार तर आता दुसऱ्या दिवशी स्कूल मधील टीचर ह्या घरी येतात तेव्हा राघव म्हणतो की सुस मॅडम आता राणीला खूप त्रास होत आहे आता रामलीलेच्या भूमिकेत काम करणं कठीण होत आहे म्हणून आता रामलीला जरा कठीणच जाणार आहे आणि म्हणून आपण ती करूयात का तर मॅडम म्हणतात असं नका हो बोलू काकू म्हणते का की ओ मॅडम राणी पडली तिला राहता येत नाही मग अशा वेळी सीतेची भूमिका कोण करील असं तुम्हाला वाटतंय सोस मॅडम म्हणतात की आम्हाला तुमचं म्हणणं पटतंय त्या पडले आहेत पण आमचं जरा तुम्ही समजून घ्या ना सोस मॅडम म्हणतात की हे नाटक होणं खूप गरजेचं आहे कारण आश्रमाला पैशाची खूप गरज आहे हो आणि ह्या मुलांच्या भविष्याचा प्रश्न आहे मॅडम बघा ना तुमच्याकडे एवढे माणसं आहेत कुणीतरी ना सीतेचा रोल करायला तर राजेश्री म्हणते की रिषभ आणि रेश्मा राम सीतेच्या भूमिकेत अगदी छान दिसतील ना तेव्हा रेश्माला खूप आनंद झालेला असतो तेवढ्यात काकू म्हणते की राजेश्री एक मिनिट काकू म्हणते रेश्मा मला सांग बरं नाटकामध्ये काम करणं खूप सोपं असतं का काकू म्हणते की अगं खूप मोठमोठाले संवाद लक्षात ठेवून पाठ करावे लागतात रेश्मा काकू म्हणते की एवढे लांब लचक संवाद लक्षात ठेवून स्टेजवर तू सर्वांच्या समोर धडा धडा बोलू शकशील का नाही जमणार रेश्मा तुला रत्नाकर म्हणतो की आणि संवाद पाठ करायला सुद्धा आता यांच्याकडे वेळ सुद्धा नाहीये रिषभ म्हणतो डायरेक्टरने दिलेले शब्द सुद्धा पाठ करायला आता माझ्याकडे वेळ नाहीये तर सुस मॅडम म्हणतात मॅडम एकदा विचार करून बघा ना आश्रमाला खरंच खूप गरज आहे पैशाची तेव्हा काकू ही सूस मॅडम कडे बघू लागते सूस मॅडम म्हणतात की माझं काही डोकं चालत नाहीये एवढ्यात विनू आणि सावी कानात काहीतरी बोलून आतमध्ये निघून जातात तर हात जोडून मॅडम देवबाप्पाला म्हणतात आता तुम्हीच काहीतरी चमत्कार करा तर इकडे आता रूम मधून विनू आणि सावी सिंधूला हाताला धरून बाहेर घेऊन येतात आणि सिंधूला मॅडम समोर विनू म्हणतो की बाबा सीता माई सापडल्या तर हसतच सुस मॅडम म्हणतात कुठेही तर विनू म्हणतो या बागा तर सर्वजण आता सिंधू कडे बघू लागतात हसतच विनू म्हणतो की डॉक्टर काकूंना सगळेच डायलॉग पॉट आहे सावी म्हणते की माझी आई ना पुस्तकात आणि कुठेही न बघता आम्हाला सर्व डायलॉग सांगते तेव्हा सिंधू म्हणते डायलॉग तर माझे पाठ आहेत पण आय एम सॉरी मी हे नाही करू शकत तेव्हा मॅडम सिंधूला ऐका ना आश्रमाला खूप गरज आहे तर सिंधू म्हणते मला मान्य आहे पण काही पर्सनल असल्यामुळे मी हे नाही करू शकत तेव्हा लगेच सावी म्हणते की आई मला तुझ्यासोबत नाटकात काम करायचं तेव्हा प्लीज तू तयार हो ना तर विनू सुद्धा आता सिंधूला विनवण्या करू लागतो तेव्हा ते सर्व ऐकून रत्नाकर म्हणतो की सिंधू मला वाटतं आश्रमातील मुलांच्या भविष्यासाठी तू हे करायला हवस काकू म्हणते की अरे रत्नाकर विनायक लहान आहे म्हणून ठीक आहे पण तू सुद्धा हे काय बोलतोयस तर रत्नाकर म्हणतो बरोबर आहे रत्नाकर म्हणतो की थांबा मला वाटतंय की या गोष्टीचा निर्णय राघवने घ्यावा तर सर्वजण राघवकडे बघू लागतात मॅडम म्हणतात की सर आता तुम्हीच काहीतरी करा आणि सर्व गोष्टींचा विचार करा ना सुच मॅडम म्हणते की राघव सर तुम्हीच सांगा ना त्या तुमचं ऐकतील तेव्हा राघव उठून उभा राहत सिंधू समोर येतो आणि म्हणतो की डॉक्टर सिंधू सावंत मला काय वाटतं की आश्रमातील मुलांसाठी आपण हा रोल करावा राघव म्हणतो तुमची हरकत नसेल तर तुमचं काय मत आहे तर काकू म्हणते की राघव तेव्हा राघव म्हणतो काकू आपलं बोलणं झालंय की नाही आणि हे सगळं मी आश्रमातील मुलांसाठी म्हणतोय तर रत्नाकर सुद्धा म्हणतो की सिंधू आश्रमातील मुलांसाठी तू ही संधी चुकवायला नकोस रत्नाकर म्हणतो की हा माझा आग्रह नाहीये पण एक विनवणीचा सल्ला आहे तर आता सिंधू सगळ्यांकडे बघून आता विचार करू लागते तर सर्व विचार करून सिंधू म्हणते ठीक आहे फक्त मुलांसाठी मी हे नाटक करायला तयार आहे तेव्हा राघवला खूप आनंद होतो तेव्हा सिंधूचे ते, हो ते बोलणे ऐकून मात्र मोठे डोळे करून ऋतूजा काकू ऋतूराज सर्वजण आता सिंधूकडे बघू लागतात तर आता सिंधू ही नाटकामध्ये सीतेचा रोल करायला तयार झालेली असते तेव्हा नेतीने आधी आता मधूचा पाय घसरवून आता सिंधूला पुन्हा राघव बरोबर सीतेच्या भूमिकेत पाठवले आहे तर आता भूमिका करून राघव आणि सिंधू कसे एकत्र येतात हे बघण्यासाठी आणि लग्नाचे विडीमारिकेच्या महा एपिसोडचा भाग दोनसाठी साठी आपल्या चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा